जर इथं कोणीही धर्माच्या नावावर आणि जातीच्या नावावर द्वेष पसरण्याचं काम केलं तर मग तुमची गाठ माझ्याशी आहे हे तुम्हाला मी स्पष्ट सांगतो. कोणत्या जातीच्या माणसाचं काम जात विचारून केलं जातं? आणि ज्यांना जातीवाद करायचा आहे, ज्यांना धर्मवाद करायचा आहे, मी तुम्हाला सांगतो ते करायचं असेल तर मला सांगा, मग आम्ही पण अर्ज करताना लिहू की तिथं धर्म लिहा. या जाती धर्माच्या सगळ्या राजकारणामुळं माझ्यासारखा एक सक्षम चांगलं काम करणारा माणूस या सगळ्यांचा बळी झाला आणि विकास मागं ठेवून माझा पराभव झाला, हे जर करायचं असेल तर कधीच विकास होऊ शकणार नाही. या शिर्डी विधानसभा मतदारसंघाच्या पूर्ण बॉर्डरवर मी तुम्हाला आवर्जून सांगतो, जर इथं कोणीही धर्माच्या नावावर आणि जातीच्या नावावर द्वेष पसरण्याचं काम केलं तर मग तुमची गाठ माझ्याशी आहे हे तुम्हाला मी स्पष्ट सांगतो. इथं कोणीच असुरक्षित नाही, इथं कोणाला संरक्षणाची गरज नाहीये, इथं हिंदूंना गरज नाही, इथं मुसलमानांना नाही. वर्षन वर्ष आपण एकमेकाबरोबर राहिलोय, आज अचानक का संरक्षण पाहिजे? कोणत्या जातीच्या माणसाचं काम जात विचारून केलं जातं? आणि ज्यांना जातीवाद करायचा आहे, ज्यांना धर्मवाद करायचा आहे, मी तुम्हाला सांगतो ते करायचं असेल तर मला सांगा, मग आम्ही पण अर्ज करताना लिहू की तिथं धर्म लिहा. तुम्ही अर्ज करताना लिहा मी हिंदू आहे, मी मुसलमान आहे. तुम्ही जाती लिहा की मी मराठा आहे, मी माळी आहे, मी धनगर आहे, मी वंजारी आहे. तुमच्या मतदारसंघात 30 वर्षापासून तुमच्या नेतृत्वाने तुमचं काम करत असताना तुमची जात विचारली नाही तर ती जातीचं जे काही विष काही लोक पसरवण्याचं काम करतात अजिबात नको. आपण समृद्ध आहोत आणि शिर्डी मतदारसंघ हे उदाहरण देशाला पाहिजे की हे एकमेव मतदारसंघ आहे की आपण साईबाबाच्या भूमीमध्ये आहोत. ज्या साईबाबांनी कधी धर्म आणि जातीमध्ये भेदभाव केला नाही त्या साईबाबांचे अनुयायी म्हणून आपण तो संदेश पूर्ण देशामध्ये पोहोचवण्याचं काम या शिर्डीमधून झालं पाहिजे. सर्वसामान्य माणसाला तो मुसलमान असो किंवा हिंदू असो, 65 वर्षाच्या पुढं तिला ढोल लागतं तिला काही फरक पडत नाही की काय चाललंय टीव्हीवर. मराठा असो माळी असो, तिला जर गरीब झोपडीमध्ये धान्य पाहिजे असेल तिला काही फरक पडत नाही काय चाललंय टीव्हीवर, धान्य द्या. हे काम केले पाहिजे. या जाती धर्माच्या सगळ्या राजकारणामुळं माझ्यासारखा एक सक्षम चांगलं काम करणारा माणूस या सगळ्यांचा बळी झाला आणि विकास मागं ठेवून माझा पराभव झाला, हे जर करायचं असेल तर कधीच विकास होऊ शकणार नाही. मुद्द्यावर राजकारण झालं पाहिजे आणि जे बोलतात त्यांना पण हा प्रश्न विचारा की बाबा ठीक आहे आम्ही तुम्हाला पण मतदान टाकायचा विचार करू, पण मला एक गोष्ट सांगा. आता आम्हाला इथं चारी आमची खांदायची आहे, जेसीबी लागतो, 1 लाख रुपये देता का डिझेल देता का? पहा ना, हे बाकीचे सगळे लोक इनकमिंग साठी राजकारणात, आम्ही एकमेव परिवार आहोत जे आउटगोइंग साठी राजकारणामध्ये आहोत. कोणीही काही मदत मागितली आपल्या 1 रुपयाचा विचार न करता नष्ट पैसा आपण घ्या, काय मुरमीकरण टाकी तर टाकून द्या, काय पाहिजे वर्गणी घ्या लगेच, काय जेसीबी पाहिजे जेसीबी लावा पोकळी लाव. कारण की आपण कुटुंबामध्ये जेव्हा विचार करतो तेव्हा कुटुंबाचं काम करत असताना आपण या गोष्टी जपल्या पाहिजे. जे काही विषय असतील ते आपण आपसात बसून सोडवले पाहिजेत. साईबाबांच्या या पावन भूमीमध्ये आपण जन्माला आलो हे आपलं भाग्य आहे आणि साईबाबांचा प्रत्येक संदेश आपण तो तितक्याच आत्मीयतेने तंतोतंत पाळायला हवा, ही भूमिका आपली सगळ्यांची असली पाहिजे. तर हे सगळं सोडा, हे महाराष्ट्रामध्ये देशामध्ये हे सगळं चालत राहील, आपल्या भागामध्ये नको. ज्या दिवशी कुठल्याही समाजाला आणि कुठल्याही जातीला असुरक्षित भावना निर्माण होईल या शिर्डीमध्ये, त्या दिवशी पहिली गोष्ट घडेल ती दंगल होईल. हे एकमेव मतदारसंघ आहे जिथं प्रत्येक जाती धर्माचा माणूस एवढ्या मोठ्या संख्येत पण कधीही कुठलीही जाती धर्माचा भेदभाव करून दंगल आपण घडू दिली नाही. पण ही का घडू दिली नाही? कारण की कधीही कुठल्याही जाती धर्माच्या माणसामध्ये इथं असुरक्षिततेचा भावना आपण निर्माण होऊ दिली नाही. आणि ती जबाबदारी फक्त एकटी सुजय विखेची नाही, ती जबाबदारी आमदार राधाकृष्ण विखे पाटलांची नाही, ती जबाबदारी इथं बसलेल्या प्रत्येक माणसाची आहे, समोर पण आणि व्यासपीठावर पण. माझी हात जोडून विनंती आहे, तुम्ही प्रश्न मांडा, आमची जबाबदारी सोडायची. पण हे सगळं जे समाजामध्ये चाललेलं आहे हे योग्य नाही, हे समाज हिताचं नाही आणि ते कोणीही करू नये. निदान माझ्या पाठीमागे असलेल्या लोकांनी तरी करू नये, बाकी ज्याला करायचं तरी करावं. पण मी या गोष्टीचं समर्थन करत नाही, ना कधी केलंय, ना भविष्यात कधी करणार. माझ्यासाठी सगळे लोक एक आहेत. जेथे त्याचे प्रश्न मांडले जात आहेत सरकार त्याला सोडवेल, जे सोडू शकतं सरकारकडून सुटेल, जे नाही सुटणार ते केंद्र सरकारकडून सुटेल. पण त्या गोष्टीसाठी आपण भांडून आपसात
ही भावना निर्माण करू नये, एवढंच मला आपल्या सगळ्यांना मांडायचं आहे.